येत्या 4 ऑक्टोबरला दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट व महिला उद्योजक प्रदर्शनीचा उद्घाटन सोहळा होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेच्या उपनेत्या माननीय सुषमाताई अंधारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सवालखे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात बुलडाणा जिल्ह्यामध्ये फार प्रसिद्ध असा कार्यक्रम आहे. जिल्हाभरातील महिला बचत गटांच्या महिला या कार्यक्रमाला येतात, आपलं प्रदर्शन त्या ठिकाणी, आपले वेगवेगळे स्टॉल त्या ठिकाणी लावले जातात आणि आज बुलडाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. विरोधकांनी मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा धसका घेतलाय, लाडक्या बहिणींचा धसका घेतलाय आणि म्हणूनच आज बुलडाणा शहरामधले काही बॅनर हे विरोधकांकडून फाडण्यात आले. या त्यांच्या केविलवाण्या प्रकाराचा मी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा जाहीर निषेध करते. लोकशाही दडपण्याचा प्रकार, लोकशाहीला संपवण्याचा प्रकार हा विरोधकांकडून केला जातोय. बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये गुंडशाही आणि हुकूमशाहीचं वातावरण आहे आणि त्याचा प्रत्यय, त्याची प्रचिती ही या प्रकारामधून उघडकीस आलेली आहे. परंतु जनता यांच्या या हुकूमशाहीला, गुंडशाहीला जुमानणार नाही आणि मोठ्या संख्येने नक्कीच या बचत गट प्रदर्शनीला महिला येतील.